हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण डेटसची ॲडजस्टमेंट जी असते त्या डेटसला बॅड डेट्स आणि आर डी डीची ॲडजस्टमेंट असते, तर ती ॲडजस्टमेंट आपण कशा पद्धतीने करायची आहे हे आपण बघूया. ही जी ॲडजस्टमेंट आहे बॅड डेट्स आणि आर डी डीची, ही फायनल अकाउंट्सला विचारली जाते जे 11वीला आहे किंवा 12वीला सुद्धा आहे. तर त्यामध्ये आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने ही ॲडजस्टमेंट कशा पद्धतीने करायची असते, त्याचा क्रम काय असतो हा आपण बघूया आणि हे आपण या उदाहरणाच्या सहाय्याने बघूया. सी बघा, इथं दिलेलं आहे की डेटसची जी अमाऊंट आहे ती दिलेली आहे तुम्हाला 1,00,000 रुपये. ठीक आहे, टोटल डेटस तुम्हाला इथं दिलेले आहेत 1,00,000 रुपये आणि सांगितलंय खाली की 5,000 ऑफ डेटस आर बॅड. या 1,00,000 पैकी 5,000 जे आहेत ते तुमचे बॅड डेट्स आहेत आणि नीड टू राईट ऑफ. ओके, राईट ऑफ या शब्दाचा अर्थ आहे ते वजा करणे. बॅड डेट्स आहेत म्हणजे 1,00,000 पैकी जे तुमचे 1,00,000 रुपये येणार आहेत त्यापैकी 5,000 रुपये जे आहेत ते बुडण्याची शक्यता आहे किंवा ते बुडणार आहेत आणि त्यामुळे ते वजा करा. अँड क्रिएट आरडीडी 5% ऑन डेटर्स, आणि त्याच्या पुढे त्याच्यावर आरडीडी क्रिएट करा 5%. ठीक आहे, सो आपण ही ऍडजस्टमेंट जनरली प्रत्येक प्रॉब्लेममध्ये 90% प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दिलेली असते आणि ही एक महत्वाची ऍडजस्टमेंट आहे. तर ही ऍडजस्टमेंट आपण कशी करायची ती यामध्ये इथं बघूया. ठीक आहे, पहिल्यांदा खूप सोपं आहे हे. पहिल्यांदा आन्सरमध्ये जे तुम्हाला डेटर्स दिलेले आहेत ते पहिल्यांदा घ्यायचे. फॉर एक्झाम्पल इथं डेटर्स दिलेले आहेत तुम्हाला 1,00,000 रुपये, ते पहिल्यांदा डेटर्स घेतले. त्यामध्ये पहिल्यांदा वजा करायचे असतात बॅड डेट्स, लेस बॅड डेप्ट्स. ठीक आहे, आता इथं बॅड डेट्सची अमाऊंट तुम्हाला दिलेली दिसते आहे बघा किती रुपये, 5,000. तर ती यामधनं वजा करूया. ठीक आहे, 1,00,000मधून 5,000 गेले, आपल्याकडे राहतील इथे 95,000. ओके, तर हे झाली आपली पहिली स्टेप. दिलेले डेटर्स घेतले आपण, त्यामध्ये बॅड डेट्सची अमाऊंट जी ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला सांगितलेली आहे 5,000 रुपयाची ती वजा केली, आपल्याकडे उरले 95,000. आता ह्यानंतरच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आरडीडी क्रिएट करायचं आहे. आरडीडीचा अर्थ रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स, इट्स ही एक प्रोव्हिजन आहे. तर ही क्रिएट करायची आहे 5% ऑन डेटर्स. तर ह्यामध्ये फर्दर पुढे लेस आरडीडी ऍट द रेट 5%. आणि इथंच महत्वाचा पॉईंट हा आहे की जो 5% आरडीडी आपल्याला काढायचा आहे तो आपण आता काढताना ह्या 95,000 वर काढणार. ठीक आहे, 95,000च्या 5% आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर आपण हे बेसिकली कॅल्क्युलेट करून बघूया, 95,000च्या 5% किती रुपये येतात. या 2 शून्यला ही 2 शून्य गेली, 5×0=0, 5×5=25, 7×4=2, 9×5=45 आणि 2×47 म्हणजे येतात 4,750 रुपये. तर आरडीडीची आपली अमाऊंट आली इथं 4,750 रुपये. तर हे झालं आपलं हे. आता इथनं पुढं कॅल्क्युलेशन ही वजाबाकी करूया आपण. तर फायनल उत्तर आपल्याकडे राहिलं 90,250. तर ह्यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की डेटर्स जे तुम्हाला दिलेले असतात त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला वजा करायचे आहेत बॅड डेट्स, आणि बॅड डेट्स वजा करून झाल्यानंतर जी अमाऊंट तुम्हाला राहते त्या रकमेवर आपल्याला ही प्रोव्हिजन आहे ती परफॉर्म करायची असते. तर हे आपलं एक बेसिक उदाहरण यामध्ये होतं. जनरली ही ऍडजस्टमेंट आपल्याला प्रत्येक उदाहरणामध्ये किंवा प्रत्येक जो आपला प्रॉब्लेम असतो त्यामध्ये आलेली इथं तुम्हाला दिसते.